तूच आला होतास ना त्या रात्री तुझी हवस मिटवायला? हे सगळं किळसवणं नाही वाटत तुला? किंवा मला वाटत असेल असं नाही वाटत? हां, म्हणून तू मला संपर्क केलास. मग ऐक, नको नको येऊस इथे आणि नकोच पाऊस हे जग. इथे माणसं नाही, त्यांची ताणभूक भागवणारे राक्षस येतात. राक्षस काय ना, असं दिवसभरातून मी हे रूप बदलून घ्यायचं. या संपूर्ण देहाला एका रात्रीसाठी त्यांचं नाव द्यायचं आणि काहीतर त्यांच्या स्वाधीनही होऊन जायचं. त्या अंधारात या देहावर चिरखुड्या ओढावून घ्यायच्या, त्यांच्या असतील नसतील सगळ्या मागण्याही पूर्ण करायच्या. हे सर्व कशासाठी? तुझ्यासारख्या हपापलेल्या राक्षसांसाठी. तुला काय वाटतं, हे सगळं करायला आम्हाला आवडत असतं? हे सगळं करायला आम्ही सक्षम आहोत? नाही रे, रात्रीची झोप नसते आणि सकाळी स्वप्न पाहण्याची लायकीही. तुझ्याच भाषेत सांगायचं ना तर देह विकतो आम्ही स्वतःच. काही तासांवर किंमत मोजता तुम्ही आमची. डोळे बंद करून कधीतरी विचार केला ना तर असं वाटतं कदाचित आमच्यामुळे बाहेरील अत्याचार तरी कमी होत असतील, पण ते तरी कुठे होते? किमान वय तरी बघा. पण तरीही तू आलास, तूच ना. त्या रात्री तू मला रडताना पाहिलास आणि रात्रभर माझ्या बाजूला बसून राहिलास, माझ्या डोळ्यातल्या अश्रूंकडे पाहत, आणि सकाळी तसाच निघूनही गेलास. त्या दिवशी पहिल्यांदाच माणूस नावाचा भावनाशील प्राणी पाहिला. मला नसेल वाटलं का रे कधी प्रेम करावं? वाटलं ना, पण हिम्मतच नाही झाली कधी या खोलीभर पडायची. जाऊ दे रे, खरंच नको नको दाखवूस इतकी सहानुभूती. आणि विसर आता मला, विसर या अपवित्र देहाची ओढ.